ओबीसी आरक्षणात आता नव्या 15 उपजातींचा समावेश झालाय, तर 13 उपजातींमध्ये बदल करण्यात आलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगानं 28 दुरुस्त्या करण्याची शिफारस केली होती, त्यानुसार 15 नव्या जातींचा समावेश करण्यात आलाय. त्यातल्या 9 उपजाती आधीपासूनच आरक्षणात आहेत, तर इतर 4 जातींमध्ये दुरुस्ती करून त्यांच्या नव्यानं समावेश करण्यात आलेला आहे. ओबीसी आरक्षणात समावेश करण्यात आलेल्या उपजातींना सामाजिक योजना, शिष्यवृत्ती तसंच केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये फायदा होणार आहे.